मोहिनी संघ 12वा खेळाडू त्वरित समालोचन कक्षात यायचे सलामी जोडी पाहतोय बाळाराम आणि देवराम आणि गोलंदाजी दुरा सांभाळतोय गोलंदाज कल्पेश आई गावजे कौसा ए कल्पेश गोलंदाजी सज्ज सामोरे जाईल तो बाळाराम खेळाला सुरुवात होते शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइन लेग पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक देवराम स्ट्राइकला आहे दरम्यान पहिला चेंडू सुरेखच्या फटक्याचा वापर केला जो बॅकवर्डी पॉइंटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार मोहिली गावाकडनं दणदणीत प्रारंभ केला जातोय यश वेखंड यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य चौकारण प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय देवरामच्या बॅटमधून निघालेला सुंदर चौकार कल्पेश गोलंदाजी करतोय आई गावदे कौसा ए संघासाठी पावभेच षटक आहे क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय दरम्यान पुढचा चेंडू सुरेख प्रहार चेंडू जातोय निश्चितपणे गोलंदाजाच्या उजव्या बाजूला एक जाणीवपूर्वक क्षेत्ररक्षक ठेवला होता झेल अचूक टिपतोय आणि देवराम बाद होऊन तंबूत परततोय पहिला झटका बसतोय चार धावेवरती कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी वार पलटवार क्रिकेट चेंडू फळीचा महासंग्राम धाव पलकावरती धावा धडकल्या गेलेल्या आहेत चार गडी गमावला एक कल्पेश गोलंदाजी धुरा सांभाळे सामोरा जाईल तो बाळाराम बाळारामला आपण पंचांच्या भूमिकेत सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं आपण दरम्यान पुढचा चेंडू कल्पेशचा सामोरा जाईल तो बाळाराम नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज सुशांत डावखुरा फलंदाज आहे दरम्यान बाळाराम कटच्या फटक्याचा पुन्हा एकदा वापर सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना शॉर्ट टर्मचा क्षेत्ररक्षक करतोय एक धाव एका धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धाव धडकत आहेत एक गड्याच्या मोबदल्यात पाच धावा दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल तो सुशांत कल्पेश गोलंदाजी करतोय नक्कीच सुंदर चेंडू होता चेंडू हवेत गेलेला क्षेत्ररक्षक कव्हर बदला चेंडूवरती झेपावला होता पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हरपर्यंत आलेला मात्र एक धाव पूर्ण केली जाते धाव बलगावची धाव दळत आहेत सहा धावा एक गड्याच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी कल्पेशकडनं पाहायला मिळते आई गावदेवी कौत्सा संघ चांगल्या पद्धतीनं कामगिरी करतो आहे दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू वाडीश लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे गेला एकेरी धाव एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत सात धावा एक गड्याच्या मोबदल्यात पुढील सामना आपण अनुभवणार आहोत सुरेश इलेव्हन डोहळे वर्सेस गावदेवी वाडा संघ दरम्यान पुढचा चेंडू कल्पेशचा सामोर जाईल तो सुशांत सुशांतला फटकेबाजी करावी लागेल छोटी चणी आहे मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे यश वेखंडे यांचा हा संघ दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच एक उत्तुंग फटका चेंडू बॅकवर्ड डीप पॉइंट
स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय, सीमारेषा पार लॉंग लेगच्या क्षेत्राकडे षटकार पाहायला मिळाला। षटकाच्या जोरावरती 13 धावा, यश वेखंड यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहू शकता। अशाच फटक्याची गरज आहे सुशांतकडनं, अपेक्षा आहेत त्यांच्या मोठ्या। स्वयंसेवक एकटाऊ नका, तुम्ही सगळे एका ठिकाणी येऊ नका प्लीज। बे स्वयंसेवकाला आपण जी ट्रॉफी देणार आहोत ती देता येणार नाही। मग सीमारेषेचा ताबा घ्या, सगळ्या शेवटच्या क्षणी आपण बे स्वयंसेवकाला आपण ट्रॉफी देणार आहोत। 13 धावा धावफलकावरती ज्ञानेश्वर गोलंदाजी सज्ज। ज्ञानेश्वरच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज बाळाराम। दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते। 13 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात। चला ज्ञानेश्वर खेळ सुरू करायचा आहे। शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, एक क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तैनात केला, मिड विकेटला आणला जातोय। दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार। चौकाराच्या जोरावरती 17 धावा धावपलकावरती मोहिली संघाची धावसंख्या। तांडसा येथून आलेला हा संघ आहे, ताणसानं तर आपण पाहिलं तर मुंबईला पाणी पाजण्याचं काम करत आहेत, त्यामुळे इथे कोणाकोणाला पाणी पाजणार हेही पाहावं लागेल। सतरा धावा दरम्यान पुढचा चेंडू ज्ञानेश्वर निश्चित सुरेख चेंडू हळुवार चेंडू होता उज्वेष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू, मात्र हा चेंडू उमगला नव्हता फलंदाजाला। हॅलो हॅलो हां नमस्कार बोला दरम्यान पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। धावफलकावरती धावसंख्या स्थिर। बाराम जाधव यांनी जर 3 सलग षटकार मारले तर शानूगडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे। दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच एक उत्तुंग फटका, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अचूक झेल आणि बारांचा या ठिकाणी संपतोय खेळ। त्वरित फलंदाजाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, वेळी जास्तीत सहकार्य करायचं आहे आम्हाला। दोन फलंदाज बाद झाले, धाव फलकावरती धावसंख्या स्थिर 17 धावा। त्वरित मैदानाचा ताबा घेत जा प्लीज, मोहिले संघाच्या फलंदाजाने विनंती करेन। नवोदित फलंदाज येतोय शुभम, मगाशी शुभमने चांगली कामगिरी केली होती। सुशांत डावखुरा फलंदाज सामोर जाईल ज्ञानेश्वरच्या माऱ्याला। ज्ञानेश्वर सज्ज होतोय, सज्ज होतोय सुशांत। 17 धावा धावफलकावरती दरम्यान पुढचा चेंडू निश्चितपणे उजवीकडे अधिक शपलावर प्रहार करण्याचा प्रयत्न, पडून एक धाव पूर्ण केली गेलेली आहे। एकाद आणि पंतांचा इशारा वाईट, 1+1 2 धावा 19 धावा। धावफलकावरती धावा झळकत आहेत 19, 3 षटकांचा सामना आहे, कारण पहिल्या फेरीचे सामने फक्त 4 षटकांचे आहेत। यांची पूर्ण जाणीव सहभागी संघांना आहे। 19 धावा दरम्यान पुढचा चेंडू ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरच्या माऱ्याला सामोरं जाईल तो शुभम। मागील सामन्यामध्ये खूप जबरदस्त खेळ केला होता शुभमनं, बरं भक्कम शरीर अष्टी आहे।
आणि घणघणाती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसला आहे। चेंडू जातोय लॉग ऑन ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय। शुभमचा खेळ या ठिकाणी संपतो आहे। अतिशय सुंदर झेल टिपला गेला, शुभम फेल ठरतोय या डावामध्ये। धावफलकावरती धावा झळकत आहेत, 19 धावा, तीन गड्यांच्या मोबदल्यात। मोहिनी संघाची मात्र गोलंदाजी आहे ती मात्र धारदार पाहायला मिळाली। मगाशी अतिशय शिस्तबद्ध त्याने मारा केला, खूप धावा काय अधिक होत्या अशातला भाग नाही आहे, पण मारा त्यांचा खूप छान आहे। दरम्यान नवजित फलंदाज येतोय, नवनाथ। एक भक्ती परंपरा पाहिली तर नक्कीच हरिभक्त पारायणे म्हणजेच वैष्णवी मंडळी आम्हाला लाभलेत, वारकरी संप्रदाय, त्याच्यानंतर आणखी एक भक्ती परंपरेचा संप्रदाय म्हणजेच नवनाथ। तर चुकीची फेकी झाली आणि या चेंडूवरती बोनस रूपानं आणखी एक धाव मिळते, धावबाद होण्याची शक्यता होती, त्या चेंडूवरती चुकीची फेकी आणि 21 धावा। धावबलकावरती झळकल्या जात आहेत, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा मोहिली संघाची धावसंख्या। निश्चितपणे आजचा क्रिकेट थोडासा सुस्त, मात्र उद्या अशा पद्धतीचं वातावरण नसेल, उद्या चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल। एका बाजूला कपिल कात्रे यांना आपण पाहणार आहोत, किरण कात्रे यांना इन ॲक्शन पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला मनोहर घाटाळ याला सुद्धा पाहणार आहोत। मनोहर घाटाळचा खेळ पाहायला विसरू नका। यवई संघ हा क्रमांक 1 वरती रँकिंग करणारा संघ आहे, तो उद्या इन ॲक्शन पाहणार आहोत। तर गोलंदाजी धुरा सांभाळतोय जितेन, सामोरा जातोय फलंदाज सुशांत। जितेन तिसरं षटक, 21 धावा। जितेन खेळ सुरू करायचा आहे प्लीज। सामोरा जातोय सुशांत, जितेनचा पुढचा चेंडू, फुलटॉस, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे खेचून फटका मारला जातोय, बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाला हा चेंडू अडवता येत नाही। 25 धावा, धावफलकावरती झळकल्या जात आहेत। पहिल्याच चेंडूचा स्वागत सुशांतकडनं, चौकार, दमदार अशा पद्धतीचा चौकार मारला गेलाय। जितेन 25 धावा, चेंडू द्यायचा आहे, आलेला आहे चेंडू। जितेन सज्ज, सामोरं जायचं सुशांत, 25 धावा धावपलकावरती। दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच सुरेख गोलंदाजी, फलंदाज शपल होतोय डावीकडे अधिक, हे पाहिल्यानंतर चेंडू त्याच पद्धतीचा रिलीज केला जातोय, याला म्हणतात बुद्धिचातुर्याची ओळख। कारण क्रिकेट फक्त खेळाच्या माध्यमातून खेळला जात नाही, तर बुद्धिचातुर्याची पण ओळख द्यावी असते आणि ती देतोय जितेन। दरम्यान पुढचा चेंडू, एक जबरदस्त गणगणाती आघात माराचा होता, फटका लॉंगलेगच्या क्षेत्राकडे जातो, मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय आणि एक मोठा धक्का सुशांतच्या रूपाने मिळतोय मोहिली संघाला। फटका फसला होता आणि अचूक झेल टिपला गेला। टायमिंग साधता आलं म्हणजे टायमिंग फार महत्वाचं आहे। जेव्हा बॅट वेगानं फिरते तेव्हा चेंडू कसा आलेला आहे त्या दिशेनं जर बॅट फिरली तर तुम्हाला धावा अधिक मिळत असतात, मात्र या ठिकाणी टायमिंग म्हणजे मेळ जो साधता आला नाही, आणि मेळ जेव्हा साधता येत नाही तेव्हा वेळ आलेली असते मैदानाच्या बाहेर जाण्याची। सुशांत बाजून तंबूत परतलाय, धावपलकावरती धावा झळकलेले आहेत चार गड्यांच्या मोबदल्यात, 25 धावा। दरम्यान पुढचा चेंडू, जितेनचा, सामोरं जाईल फलंदाज नवनाथ। निश्चितच सुरेख गोलंदाजी,
नॉन स्ट्राइकला आपण ऋतिका पाहतोय, खूप चांगला चेंडू होता, धावपलकावरती धाव संख्या स्थिर 25 धावा, जितेन खूप चांगली गोलंदाजी करतो आहे, कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं। दरम्यान पुढचा चेंडू आणि तेवढा चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे गेला, पळून एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं दोन धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। सत्तावीस धावा, एक चेंडू शेष, शेवटचा चेंडू शेष असेल, हा चेंडू ही निर्णायक असेल, अतिशय महत्त्वाचा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण धावसंख्या आपण जर पाहिली 9 सरासरीने आहे, एक मोठा फटका लागला तर सरासरी उंचावण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचा चेंडू जितेंद्रचा सामोरा जाईल फलंदाज नवनाथ, ऋतिक नॉन स्ट्राईकला, जितेंद्र सज्ज, एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झाला, चेंडू जातोय वाडीच्या मिडीवकडच्या क्षेत्रात, पळून एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा आलेल्या पूर्ण, दोन धावेच्या जोरावरती धावपलकावरती धाव धडकतात, 29 विजयाचं लक्ष असेल 30 धावांचं, या 30 धावांना कशा रीतीने स्पर्श केला जाईल ऐकणार आहोत व्हॉईस ऑफ शहापूर सोमनाथ खाडे यांच्या आवाजामध्ये। नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय सुरेश इलेवन डोळे संघाचा कर्णधार आणि गावदेवी वाडा संघाचा कर्णधार, गावदेवी वाडा संघाचा कर्णधार आणि सुरेश इलेवन डोळे दोन्ही संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे। मी सन्माननीय अतिथी आदरणीय यश वेखंडे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे। यश वेखंडे साहेब आपण नाणेफेकी करायची आहे। 29 धावा 30 धावांचं लक्ष नाणेफेकी होत आहे, गावदेवी वाडा वर्सेस सुरेश इलेवन डोहळे या दोन संघाच्या दरम्यानची नाणेफेकी पाहूया काय निर्णय येतोय। यश वेखंडे यांच्या हातामध्ये नाणं आहे, आणि नाणेफेकीचा कौल आलेला आहे सुरेश इलेवनच्या बाजूनं, सुरेश इलेवननं क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे गावदेवी वाडा संघाला। तर वळणार आहोत आपण चालू असलेल्या सामन्याकडे, सज्ज आहेत माझे साथी समालोचक सोमनाथ खाडे। थँक यू सो मच गायकवाड सर, सामन्याला सुरुवात होती आहे 30 धावांचं टार्गेट कौसा टीम समोर, महत्वाची मॅच,
व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बोरीच्या झाडाखाली एक बाईक आहे, तिचे आरसे मित्रांनो थोडेसे फिरून घ्या। सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्गवरती मोहिली टीम कडनं गोलंदाज आदेश, चांगला फटका आहे, जबरदस्त फटका, वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा हा टिपिकल वीरेंद्र सहवाग टाइप स्क्वेअर कट पाहायला मिळतोय नजराणा। चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार, कल्पेश, कल्पेशच्या बॅट मधून हा चौकार। आदेशवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवत असताना मोहिली विपक्ष कौसा असा सामना, आदेश राईट आर्म ओवर द विकेट, कल्पेशसाठी या वेळेस जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळून काढलेला हा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल तडाखा हा चौकार। तीस धावा बनवायच्या आहेत आणि आल्या आल्या मात्र आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना कल्पेश नावाचा हा फलंदाज क्लासिकल प्रहार पाहायला मिळाले। पहिला स्क्वेअर कट आला, त्यानंतरचा हा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, त्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त फटका, कॉपी बुक टाईप फटका पाहायला मिळत आहेत। दोन क्षेत्रक्षकांच्या मध्ये चेंडूला काढलंय, कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा चौकार। तीस धावा बनवायच्या आहेत आणि सलगचे तीन चौकार, हॅट्रिक करत असताना चौकाराची यावेळेस फलंदाज कल्पेश। मँडेटरी पॉवर प्लेचं षटक कसं खेळायचं याचं उत्तर देत असताना मैदानामध्ये क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळतीये। कल्पेशच्या बॅटमधनं हा बॅक टू बॅक तिसरा धमाका चार धावांसाठी, नऊ फलक बारा याकड्यावरती आदितचा पुढचा चेंडू। या वेळेस साईड चेंज केली, फटका चांगला पाहायला मिळतोय, डीप पॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होत असताना हा चौकार। फलंदाज कल्पेश चौथा चौकार एका पाठोपाठ एक असा मारत असताना, तीस धावा बनवायचे आहेत आणि अद्यापर्यंत जर पाहिलं तर सोळा धावा धावफलकावरती आदेशच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय। पुन्हा एकदा राहिला रिवर्सचा अटेम्प, त्यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं, मात्र हा चेंडू जाऊन शरीरावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सिंगल कंप्लीट केली जाते, एका धावेनं धावफलक सरकलं ते सतरा आकड्यावरती। कल्पेशनं मात्र सामन्याचं चित्र खुलं करणारी फलंदाजी अगदी सुरुवातीसच दाखवली आहे। सतरा धावा स्कोअर कार्डवरती, तीस धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आदेश नावाचा गोलंदाज। पुन्हा एकदा मोहिली टीमसाठी हा फटका पाहायला मिळते, चांगला क्षेत्ररक्षक सज्ज आहे, वेगानं जाऊन चेंडूला कलेक्ट केला, मात्र सिंगल कंप्लीट होत असते होत असताना आपल्याला पाहायला मिळाली एक षटकाची समाप्ती। धावफलकावरती तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 18 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, 30 धावांचं टार्गेट। आता मात्र समीकरण खुलं केलंय, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता टीम कौसा यावेळेस दाखवत असताना का आम्ही दूरवरचा प्रवास करून मैदानावरती आलोय आणि मैदानावरती मात्र आल्यानंतर आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत असताना टीम आई गावदेवी कौसा आपल्याला पाहायला मिळतीये। कल्पेशच्या बॅटमध्ये चार चौकार आले, त्यानंतर पहिलं षटक समाप्त झालंय। धावफलकावरती आपण तब्बल 18 धावा पाहतोय, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय टीम मोहिलीच्या वतीनं। गोलंदाज ऋतिक आलाय, स्ट्राइक वरती पुन्हा एकदा कल्पेश, जितेन स्ट्राइक वरती जितेन, यावेळेस फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त प्रहार केलाय, चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला हा क्लासिकल स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार हा चौकार। चांगली फलंदाजी यावेळेस दाखवत असताना
जितेंच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय आणि दमफलकाचा वेग वाढला जातोय. मैदानात चेंडू पाठवा. आला आला मॅच बॉल आलाय म्हणत. गोलंदाज ऋतिक षटकातील पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज. फलंदाज अभिनेत त्रिभरचा प्रयत्न. गरज होती का चेंडू हवेमध्ये? नक्कीच झेलबाद झाला नाही, मात्र हा प्रश्न विचारला जाईल. सरळ बॅटनं धावा येत होत्या त्या वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न केला जातोय. सिंगल कंप्लीट धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते टीबीसी आकड्यावरती 23 ऑन स्कोर बोर्ड. 30 धावांचं टार्गेट आहे आणि 23 धावा स्कोअर कार्डवरती. कल्पेश रिव्हर्सचा प्रयत्न, जबरदस्त प्रहार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. स्कोर लेवल एका धावेची आवश्यकता टीम कौसाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगली फलंदाजी कल्पेशनं मात्र इम्प्रेस केलं. क्लासिकल फटके पाहायला मिळाले, त्यानंतर हा अनऑर्थोडॉक्स रिव्हर्स पाहायला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच स्टाईलमध्ये सामना फिनिश करत असताना नो बॉल कॉल प्लस चौकार, विजयी फटका. मॅन ऑफ द मॅच कल्पेश यायचं मित्रा लगेच.